नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस आणि आज मी बनवत आहे उपवासाचा ठेचा आणि भाकर. चला तर मग. मी उपवासाचा ठेचा आणि भाकर बनवण्यासाठी मी ते 6 मिरच्या घेतलेत. मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेत. थोडेसे शेंगदाणे, सेंधा नमक आणि हे आपलं पीठ उपवासाचं. चला तर सगळ्यात अगोदर आपण ही भाकरी बनवून घेऊया आणि नंतर त्याच तव्यातमध्ये आपण ठेचा बनवून घेऊया. चला तर मग. आता मी तवा ठेवते. आता हे दोन्ही पीठ मी एकत्रच मिक्स केलेले आहेत. आता आपण भाकरी बनवून घेऊया पहिली छान. आता थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ मळायचं आहे. मळून घ्यायचं छान आपण. आणि काय भारी लागतं उपवासाचा ठेचा आणि भाकर, मस्त झणझणीत तोंडाला चवच. आणि हे पहा आपलं पीठ बघा किती छान मळून झाले आणि अजिबात चिरत नाही बघा. हे पीठ मी घरातच बनवलेलं आहे आणि अगदी परफेक्ट बनलेलं आहे बघा. हे बघा पीठ लावायचं आहे. हे पीठ टाकून घ्यायचं आणि वरनं थोडं पीठ लावायचं आणि भाकरी छान थापून घ्यायची. आणि तुम्ही बघा भाकरी जरा तर चिरते आहे का, अजिबात चिरत नाही भाकरी. कारण हे पीठ एकदम ना परफेक्ट तयार केलं आहे मी, घरातच तयार केलं आहे. आणि मी दरवर्षी असंच करते, एकदाच पीठ घरामध्ये बनवून ठेवते. जेणेकरून ना जशी आपल्याला आपण करायला लगेच पटकन आपल्याला काय खायचं असलं तर पटकन बनवून खाऊ शकतो ना. भाकरी किंवा थाली प्लेट किंवा डोसा पीठ तयार असेल तर पटकन आपण बनवून खाऊ शकतो. तुम्हाला जशी बनवायची आहे तशी बनवा, पातळ जाड अजिबात चिरत नाही भाकर. आपली भाकरी बनवून झाली, आता आपण टाकूया तव्यात. चला आता आपण आता ह्याला थोडंसं आपण पाणी लावूया वरनं. ह्याच्यावरचं पाणी सुकलं आहे बघा. आता आपण भाकरी पलटी करूया. चला आता भाकरी आपण पलटी करूया. आणि तुम्ही बघा आपली भाकरी कशी फुलते या. एकदम परफेक्ट आपलं पीठ असेल ना तर भाकरी बघा कशी फुलली या. वा, आणि एकदम मऊसूद होते भाकरी आणि फुलली पण बघा किती छान. वा, ती टाकली घेऊन ये जा बाहेर. वा, चला आता आपण ही भाकर काढून घेऊया. आणि आता आपण चला तर आता आपण खरडा बनवूया. आता खरडा बनवण्यासाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत. आता आपण शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे आहेत. चांगले कमी गॅस करून चांगले कडक शेंगदाणे भाजायचे आहेत. आता शेंगदाणे जास्त 9 दिवसाचा उपवास असतो ना आपला, तर आपल्याला ना असं वाटतं की काहीतरी असं झणझणीत खावं. कसं ना रोज रोज तेच साबूस तांदूळ किंवा हे ते खाऊन आपल्याला असं वाटतं काहीतरी झणझणीत खावं असं. म्हणून झणझणीत खावं असं वाटलं की आपण असा भाकरी आणि ठेचा बनवून खायचा. खूप छान आपल्याला तोंडाला पण चव येते आणि छान पण लागतं आणि पोट पण भरतं. आता आपण थोडंसं तेल टाकू याच्यामध्ये थोडंसं. आणि तलपारा वगैरे काढायची काही गरज नाही.
तलपारासकडच आपण खरडा बनवायचा, खूप छान लागतो. छान भाजले बघा, एकदम कुरकुरीत. आपण थंड करायला ठेवूया आणि आता आपण मिरची भाजून घेऊया. मिरची भाजण्या अगोदर ना आपण मिरचीला चीर पाडून घेऊया, जेणेकरून ती मिरची आपल्या अंगावरती उडणार नाही. अशी चीर पाडून घ्या, भाजून घेऊया. एकदा थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं आहे मला आणि त्याच्यावरती थोडंसं शेंगदाणं, मग उडू नये म्हणून आपल्या अंगावरती. आता ही छान भाजून घेऊया मिरची. आपण भाजून झालेत, आता हे शेंगदाणे आहेत ना आपण अर्धे ह्याच्यामध्ये टाकूया. हां, आणि हे दोन्ही एकसाथ आता हलवूया, जेणेकरून शेंगदाण्याला देखील छान चव येईल. आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया. आता आपण थंड करून घेऊया. आता ह्याला तुम्ही पाट्यावरती जर चेसला ना खरडा, आणखीन चव होते. आणि आता इथे मी मिक्सरवरतीच थोडंसं वाढणार आहे, कारण की माझ्याकडे पाटावर वणता नाही, मला घ्यायचं आहे. चला थंड होऊ देऊया. ते बघा भाकरी मी बनवली या, आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी दही आणि ठेचा. वाव, झणझणीत असा ठेचा. झणझणीत ना मम्मी? हा, झणझणीत. आणि दही, आपण दह्यामध्ये पण थोडा ठेचा टाकायचा, खूप छान लागतो, आंबट तिखट असा स्वाद येतो. आणि अजून काहीतरी मिसिंग वाटतं. आणि तोंडी लावण्यासाठी थोडेसे बटाट्याचे वेफर आणि थोडे शेंगदाणे आपण भाजलेले कडक. वा, मस्त थाली तयार बनवून झालेली आहे ना मम्मी. मस्त घेऊ दे बनवून झालेली आहे ना. आता आपले ठेचा आणि भाकर बनवून झालेले आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच भेटू उद्या छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.